नमस्कार मित्रांनो, मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के तुमच्यासाठी अनेक योजनांची आणि उपक्रमांची माहिती या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि आज आपल्या बरोबर आहेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रत्नागिरीचे डॉक्टर जगदाळे सर. आज मार्गदर्शन करण्यासाठी आज ते इथे आलेले आहेत. त्यांनी आपल्याला इथे त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याची संधी दिलेली आहे, तर आपण त्यांच्याकडूनच संपूर्ण मार्गदर्शन घेऊया. सर, सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. नमस्कार. आम्ही काही दिवसांपूर्वी एक कॅम्पेन लॉन्च केलं होतं की सुरू करा उद्योग स्वतःचा. तर यामध्ये अनेक लोकांनी शेळीपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी खूप लोकांनी आपल्याकडे रिक्वायरमेंट टाकली होती. आणि कुक्कुटपालनासाठी अनेक महिला उद्योग असतील, अनेक युवक असतील, तर त्यांना जास्तीत जास्त याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर कशा पद्धतीने जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून कशा पद्धतीने मदत केली जाते आणि कोणकोणत्या योजना आहेत की ज्याची माहिती आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, तर त्याची माहिती ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून युवा मंचाच्या माध्यमातून जाऊ शकेल. तर सर, माझा प्रश्न असा आहे की सगळ्यात जास्त जे लोक आहेत तर त्यांना शेळीपालनासाठी जास्त इंटरेस्ट आहे, कारण शेळीपालनामधून जास्त उत्पन्नाचा त्यांच्याकडे सोर्स निर्माण होऊ शकतो असं त्यांना वाटतं. तर शेळीपालनासाठी कोणकोणत्या योजना जिल्हा परिषदेमधून किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून कशा पद्धतीने देण्यात येतात, तर त्या योजना काय आहेत, तर त्याची थोडी माहिती सांगा. तर ग्रामीण भागामध्ये शेळीपालन हा महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि त्यातल्या त्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा जो डोंगराळ भाग आहे त्यामुळं इथं शेळीपालनला जास्ती स्कोप आहे असं माझं मत आहे. तर शेळीपालनासाठी 10 शेळ्या अधिक एक बोकड किंवा 5 शेळ्या अधिक एक बोकड हे राज्यस्तरीय पण योजना आहे आणि जिल्हास्तरीय जिल्हा परिषद सीएसमधून पण योजना आहे. तसेच आता ह्यावर्षी एक नवीन मोठी स्कीम आलेली आहे, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, याच्यामधून 50% अनुदान. तर मोठा शेळीपालनचा जर प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर 1 कोटी म्हणजे 500 शेळ्या अधिक 25 बोकड असं मोठा जर फार्मची स्कीम करायची असेल तर त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट हा 1 कोटीचा होऊ शकतो. तर 1 कोटीचा प्रोजेक्ट रिपोर्ट जर केला तर त्याच्यातून 50 लाख रुपये सबसिडी मिळू शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे पहिल्यांदाच ह्या पशुसंवर्धन खात्याकडे ही मोठ्या स्कीमची योजना आलेली आहे. तर सर, काही लोकांना आपला दुग्ध व्यवसाय वाढवायचा असतो, तर दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना गाई म्हशींची गरज असते किंवा शेतीबरोबर जोड व्यवसाय करण्यासाठी त्यांना गाई म्हशींची गरज असते. तर गाई म्हशींच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या योजना आहेत, तर त्याची थोडी आम्हाला माहिती सांगा की कोणकोणत्या आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून 2 गाई किंवा 2 म्हशी अशी दुधाळ गट नावाची योजना आहे राज्यस्तरीय नाविन्यपूर्णमध्ये. तर याच्यामध्ये 50% अनुदान, आता त्याच्यामध्ये ते अनुदानाची रक्कम थोडी कमी वाटेल, पण एका गाई किंवा एका म्हशीसाठी 20,000 असे 2 गुरांसाठी 40,000 रुपये याच्यातून अनुदान किंवा सानुग्रह अनुदान म्हणता येईल. कारण चांगल्या गाई किंवा म्हशी घ्यायच्या म्हणलं तर 60 ते 70 हजार रुपयाच्या वर त्याची किंमत जाते. तर 20,000 रुपये एका गाई किंवा म्हशीसाठी याच्यातून अनुदान, अशी 40,000 रुपये अनुदानाची योजना आहे. तर सर, आम्ही केलेल्या सर्वेमध्ये जो कॅम्पेन होता तर त्याच्यामध्ये कुक्कुटपालनासाठी अनेक लोकांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे किंवा बचत गटांच्या मार्फत आम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे किंवा काही युवक आहेत तर त्यांना कुक्कुटपालन करायचं आहे आणि कुक्कुटपालनासाठी त्यांना आपल्याकडून योजनांची माहिती आहे आणि लोन संदर्भात काही त्यांना माहितीची गरज आहे. तर कशा पद्धतीच्या योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जातात, तर त्याची पण थोडी माहिती सांगा सर. पशुसंवर्धन विभागाकडून कुक्कुटपालनासाठी राज्यस्तरीय 1,000 मांसल पक्षी अशी स्कीम आहे, म्हणजे ब्रॉयलरचा 1,000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म. तर याच्यामध्ये ही पण चांगली मोठी स्कीम आहे, याच्यामध्ये 10,30,000 रुपयाची प्रोजेक्ट आहे, त्याच्यातून 50% म्हणजे 5,15,000 रुपये त्यांना अनुदान मिळतं. आणि याच्यामध्ये शेड 20x50 साईजचं शेड आणि 1,000 कोंबड्यांची पिल्ले हे असा सगळा खर्च मिळून खाद्याची भांडे पाण्याची भांडे ही राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना आहे. तसेच जिल्हास्तरीयमध्ये एकात्मिक कुक्कुट विकास नावाची योजना आहे, याच्यामध्ये ही लहान आहे पण हिची सुद्धा खूप लोकांना आवडीची योजना आहे. याच्यामध्ये 1 दिवसाचे 100 पिल्ले दिले जातात 50% अनुदानावर. त्यामुळं हा ग्रामीण भागातल्या किंवा बचत गटाच्या महिलांसाठी ह्या खूप आवडीचा व्यवसाय आहे. कमी खर्चामध्ये योजना सुरू होते आणि जास्ती ग्रामीण भागातील महिलांसाठी वगैरे पोल्ट्रीची योजना खूप चांगली आहे, कारण त्याला जास्ती कष्ट लागत नाहीत, स्मॉल स्केलवर पण सुरू करता येते.
तसेच आता ह्याच्यामध्ये जर कुणाला मोठा पोल्ट्री फार्म जर करायचा असेल तर केंद्र सरकारची जी मगाशी सांगितलं नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन ही जी स्कीम आहे ह्याच्यामधून 50 लाख रुपयाचा जर पोल्ट्री फार्म जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट जर 50 लाखाचा केला तर त्याच्यातून 50% म्हणजे 25 लाखापर्यंत आपल्याला सबसिडी मिळू शकते. ह्या दोन स्कीम मगाशी सांगितलेल्या शेळीपालनाला 50 लाख रुपये अनुदान आणि पोल्ट्री फार्मला 25 लाख रुपये अनुदान मिळू शकतं. माझा एक प्रश्न असा आहे की जर कोणाला आता तुम्ही शेळीपालन दुग्ध व्यवसायासाठी गाय म्हैस असेल किंवा कुक्कुटपालनासाठी पक्षी असेल तर हे घेण्यासाठी जर कोणाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कुठे करायचा आणि कशा पद्धतीने करायचा तर हे देखील माहीत असणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला थोडं मार्गदर्शन करा सर. हो नक्कीच. पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या सर्व योजना गाय म्हैस शेळ्या कोंबड्या ह्या सर्व योजना ज्या राबवल्या जातात त्यासाठी मागच्या वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची पद्धत आमच्या डिपार्टमेंटने सुरू केलेली आहे. तर त्याचे 1-15 दिवस आधी आपल्याला त्याची पूर्वकल्पना दिली जाते की ह्या तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसिजर सुरू होणार आहे. तर ते आम्ही जास्तीत जास्त प्रसिद्धी प्रचार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पशुपालकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आमचे जे जिल्ह्यामध्ये सर्व दवाखाने असतात गुरांचे त्या तिथल्या डॉक्टरांच्याकडनं पण आम्ही जास्तीत जास्त ह्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करतो. तर ह्याचा ते ठराविक दिवस असतात 15 दिवस किंवा 1 महिना या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरायचे असतात. पशुपालकांना काही अडचण असेल तर जवळचा त्यांच्या जवळचा जो गुरांचा दवाखाना असेल तिथल्या डॉक्टरांशी ते संपर्क करू शकतात. तसेच प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये पण आमचे एक पशुधन विकास अधिकारी विस्तार हे खास योजनांसाठी तिथे एक डॉक्टरची पोस्ट आहे त्यांना पण पशुपालक भेटू शकतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि ऑनलाईन करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे? तर ती वेबसाईट आणि हे आपल्याला त्या जवळच्या आपल्या डॉक्टरांच्याकडून माहिती मिळू शकेल. तर नक्कीच मित्रांनो, जर तुम्हाला अशा योजनांचा जर फायदा घ्यायचा असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक पंचायत समितीमध्ये पशु विकास अधिकारी अशी एक पोस्ट असते तर त्या तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जी संपूर्ण योजनांची माहिती आहे ती त्या अधिकाऱ्यांना पंचायत समितीमध्ये विचारू शकता आणि कोणत्या योजना आहेत तर त्यासाठी फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुम्ही कोणत्याही महाराष्ट्राच्या तालुक्यामध्ये असाल जिल्ह्यामध्ये असाल तर त्या ठिकाणच्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला संपर्क करायचा असतो जेणेकरून तुम्हाला जी संपूर्ण माहिती आहे तर ती संपूर्ण माहिती त्या तालुक्याच्या डॉक्टरकडून मिळू शकते. माझा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आजकाल लोक पशुपालनाकडे वळत आहेत आणि पशुसंवर्धन विभागाकडून त्यांना मदत देखील केली जात आहे, मात्र असे कोणते प्रॉब्लेम आहेत की जे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला फेस होत आहेत तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगितली तर थोडं बरं होईल. कारण की कसं असतं की काही वेळेला जे तरुण असतात युवक असतात ते पशुसंवर्धन असेल किंवा गाय म्हैस पाहणं असेल किंवा शेळीपालन असेल तर याला खूप म्हणजे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं समाजामध्ये, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आणि पण आता असं आजकाल अशी गोष्ट झाली की लोकांना आहे ना पैशाच्या हिशोबाने बघायला गेलं तर शेळी संवर्धन त्यांना खूप फायद्याचं वाटतं, तर त्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करू शकता आणि रियालिटी काय आहे ग्राउंड लेवलची तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन करा. सोफिस्टिकेटेड लाईफची जर सवय असेल तर ह्या व्यवसायामध्ये उतरताना या व्यवसायामध्ये कष्ट करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. त्यामुळं आमचा अनुभव असा आहे की बरेच मुलं फॉर्म भरतात आणि ॲक्च्युअल ज्या वेळेला लाभ घ्यायचा असतो त्यावेळेला मग ते नकार देतात. कारण ज्यांना ते ॲक्च्युअल करायची त्यांच्या डोळ्यासमोर चित्र निर्माण होतं त्यावेळेला मग ते माघार घेतात. आणि अशा लोकांना जेव्हा असं दिसतं की शेळी उद्योग असेल कुक्कुटपालन असेल किंवा गाय म्हैस पालन असेल याच्यामध्ये प्रॉफिट आहे याच्यामध्ये प्रोफेशनॅलिटी वापरून जास्त प्रॉफिट माणूस काढू शकतो हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा हेच लोक आपल्या पशुसंवर्धन विभागामध्ये फॉर्म भरतात, मात्र फॉर्म भरल्यानंतर ते लोक फॉर्म विथड्रॉ करतात कारण की त्यांना सोफिस्टिकेटेड लाईफची सवय झालेली असते. कारण की विचार करून की लोक काय बोलतील किंवा कशा पद्धतीने मला समाजामध्ये पाहिलं जाईल तर अशा पद्धतीचे जे आपली मानसिकता आहे
ती आपल्याला कुठेतरी बदलणं गरजेचं आहे मित्रांनो. हा प्रश्न फक्त माझ्यासाठी नाही, हा प्रश्न प्रत्येक त्या युवकासाठी आहे, प्रत्येक समाजातील महाराष्ट्रातील युवकासाठी आहे की तुम्ही स्वतःचे हात शेणामध्ये बुडवू शकता का, किंवा तुमची ती कॅपॅसिटी आहे का, वेळ आली तर गाईचं शेण किंवा शेळीच्या ज्या हे असते तर तुमची ते काढायची कॅपॅसिटी आहे का. तर हा प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण की कुक्कुटपालनामध्ये अतिशय म्हणजे खूप मेहनतीचं काम असतं, तर ती करण्याची तुमची कॅपॅसिटी आहे का. जर ती असेल तरच ह्या क्षेत्राकडे वळणं गरजेचं आहे असं या असं आज आम्हाला डॉक्टर डी एस जगदाळे सरांनी सांगितलं आहे. आणि ती खरंच एक महाराष्ट्रातील युवकांनी नक्कीच याचा विचार करण्याची खूप गरज आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये काय काय समस्या येतात आणि त्या समस्यामध्ये आपल्याला त्या समस्या न येण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला सुरुवात करावी लागेल, तर सुरुवात करतेवेळी कोणकोणती काळजी घ्यावी, तर याच्याबद्दल आमच्या दर्शकांना सर थोडी माहिती द्या, जेणेकरून हे जे म्हणजे पशुपालनाचा जो व्यवसाय आहे तर तो कशा पद्धतीने आणि काळजीपूर्वक सक्सेसफुली केला पाहिजे, तर याची आम्हाला थोडी माहिती द्या सर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कुठलाही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायाची आपण सर्व माहिती घेणं आवश्यक आहे. आता गाई म्हशी जर पाळून दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला काय वाटतं की परंपरागत आपल्या घरी वाडवडिलांनी गाई म्हशी होत्या आमच्या घरी, त्यामुळं त्याला काय माहिती घ्यायची गरज आहे. अगदी गाई म्हशी पालनामध्ये सुद्धा त्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला घटसर्प आणि फऱ्या या रोगांचं लसीकरण करणं आवश्यक आहे. तसेच हिवाळ्याच्या सुरुवातीला पायलाग नावाची लाळ खुरकूत नावाच्या आजाराची लसीकरण करणं आवश्यक आहे, कारण हे आजार जर झाले तर त्या गुरांचं खूप नुकसान होतं. ते नुकसान टाळण्यासाठी ह्या आपल्याला शासनाने या लसी निर्माण करून प्रत्येक दवाखान्याला त्याचा पुरवठा केलेला असतो. आणि आता परंपरागत पद्धतीनं शेळीपालन करतात बरेच जण, पण मोठ्या प्रमाणावर जर करायचं असेल तर त्याला बंदिस्त शेळीपालन करणं आवश्यक आहे. तर बंदिस्त शेळीपालनची थोडी सगळीच मॅनेजमेंट म्हणा किंवा सगळे थोडं वेगळं असतं. तसेच पोल्ट्री फार्मचं सुद्धा आहे. पूर्वापार आपल्याकडे जे परसातल्या कोंबड्या एक 10-20-30 कोंबड्या पालन करायची, त्याच्यामध्ये आणि ह्या 1,000-2,000-5,000 अशा कॅपॅसिटीचा जो पोल्ट्री फार्म असतो त्याच्यामध्ये कम्प्लीट वेगळेपणा आहे. त्यामुळं त्याची तिथं तुम्ही जाऊन त्याचं थोडे दिवस शेळीपालन किंवा पोल्ट्रीचं 1 महिन्याचं 2 महिन्याचं जर ट्रेनिंग घेतलं पोल्ट्री फार्मला तर हे ट्रेनिंग खूप आवश्यक आहे. आणि तसेच आता जे आपण जे प्रोडक्शन करणार आहे तर त्या जो काय आपला माल तयार होणार आहे, उदाहरणार्थ दूध म्हणा किंवा अंडी म्हणा किंवा चिकन म्हणा किंवा मटण म्हणा, तर ह्याला बाजारभाव जे आहेत ते बाजारभाव ते ठरलेले असतात, त्याच्यामध्ये आपण काही वाढ करू शकत नाही. तर त्याच्यामुळं आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशी कमी करता येईल हा महत्त्वाचा विषय आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर आपण कमी केलं तर आपल्याला प्रॉफिटचं म्हणजे मार्जिन जास्त राहू शकतं. आणि ह्याच्यामध्ये बेसिक ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. समजा गाई म्हशी असू द्या किंवा शेळ्या किंवा कोंबड्या, तर ह्याला 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे 1 नंबरला अनुवंशिकता महत्त्वाची आहे. अनुवंशिकता म्हणजे काय, तर हे ब्रॉयलर कोंबड्या त्या 30-40 दिवसामध्ये त्याचं 1.5 किलो वजन तयार होतं, म्हणजे खाद्याचं मटणामध्ये जे रूपांतर करण्याची कॅपॅसिटी त्यांची जास्त आहे. तसेच लेअर कोंबड्या ज्या असतात त्या 1 वर्षामध्ये 280-300 अंडी देतात, असे हे संशोधन करून ब्रॉयलर चिकनच्या वेगळ्या जाती अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या वेगळ्या जाती असे हे संशोधन करून हे तयार झालेले जाती आहेत. तसेच संकरित गाई ज्या आहेत त्या जास्ती दूध देतात. तसेच आपल्या गावठी म्हशी कमी दूध देतात तर मुर्हा म्हशी जास्ती दूध देतात. ह्याला म्हणायचं अनुवंशिकता, म्हणजे जे चांगले गुणधर्म हे पिढ्यानपिढ्या जे आलेले आहेत त्याला म्हणायचं अनुवंशिकता, कारण हा महत्त्वाचा घटक आहे. बेसिक हा महत्त्वाचा घटक आहे. आपण बघा गाय म्हैस विकत घ्यायला गेल्यानंतर चांगली प्युअर किंवा खानदानी अशी म्हैस बघतो, हा गुणधर्म जो असतो तो त्याला म्हणतात अनुवंशिकता. आता एखाद्या खिलार गाईला जर तुम्ही जर्सी गाई एवढं जर खाऊ घातलं तर ती तेवढं दूध देणार नाही, कारण खिलार गायीची जी अनुवंशिकता आहे ती कामासाठी म्हणजे ड्राफ्ट ब्रीड आहे, ती म्हणजे फास्ट वर्क करण्यासाठी ती फेमस झालेली ती जात आहे. अशी वेगवेगळ्या जाती आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्यानुसार आपल्या त्या आपण त्या जाती निवडून, म्हणून हा बेसिक महत्त्वाचा घटक आहे की अनुवंशिकता. त्याच्यानंतर जे आहे ते
दररोजचा जो आहार असतो गाई म्हशींना शेळ्यांना जो आपण हिरवी वैरण वाळलेली वैरण खुराक किंवा त्याला आंबण म्हणतात हे जे आपण खाऊ घालणार आहे तर तो महत्त्वाचा घटक आहे. कारण त्याच्यावरच त्याचं जे काही दूध उत्पादन किंवा त्याचे वजन वाढीचा वगैरे वेग अवलंबून असतो. तर ह्याच्यात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशी कमी करायची तर हे जे सगळे व्यवसाय आहेत ते शेतीपूरक व्यवसाय आहेत. म्हणजे त्या माणसाकडे थोडीफार शेती असणं आवश्यक आहे. मग त्यांनी त्या आपल्या शेतामध्ये त्याची हिरवी वैरण वाळलेली वैरण ह्याची लागवड केली पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारची लागवड केली पाहिजे. म्हणजे सकस वैरण कशी तयार करायची ह्याचासुद्धा अभ्यास करून, नाहीतर नुसतं ते सुग्रास किंवा त्याला गोळी पेंड किंवा लेंडी पेंड म्हणतात ते आणून खाऊ घालणं म्हणजे ते काही ह्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या ह्याच्यामध्ये ते बसत नाही. जे काही घटक लागतात आंबोणमध्ये सुद्धा ते आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त कसे तयार करता येतील ह्याचा विचार करून ह्याचा खाद्यावरचा खर्च कमी कसा करता येईल ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तसेच गुरांच्या आजारपणावर सुद्धा एक महत्त्वाचा खर्च होतो. तर बरेचसे आजार असे असतात की कुठले कुठले आजार जास्त करून होतात त्याची माहिती घेऊन ते आजार कसे होतात हे जर माहिती घेतली तर त्याचा प्रतिबंध कसा करायचा म्हणजे ते आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेणं आवश्यक आहे हे आपल्याला जर लक्षात आलं तर ते आजार होणार नाहीत ह्यासाठी आपण काळजी घेतली तर ते आजार होणारच नाहीत. बरेचसे जे साथीचे आजार असतात त्यासाठी या लसी असतात सरकारी दवाखान्यांमध्ये. तसेच शेळ्यांसाठी आपल्याकडं ETV PPR ह्या दोन प्रकारच्या लसी आहेत. म्हणजे ज्या शेळ्यांमध्ये महत्त्वाचा आजार आहे की जुलाब होतात आणि शेळ्या मरतात तर ह्याच्यातलं 80-90% जुलाबाचं प्रमाण ह्या जर दोन लसी व्यवस्थित जर नियमितपणे जर लसीकरण करून घेतलं तर जुलाब होऊन शेळ्या मरण्याचं प्रमाण जे आहे ते 80-90% कमी होतं. याच्यामध्ये ETV जी आहे आंतरविषार लस हे पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मेमध्ये ह्याचे लसीचे दोन डोस देणं आवश्यक आहे. पहिला डोस दिल्यानंतर 16-17 दिवसांनी दुसरा बूस्टर डोस देणं आवश्यक आहे. तसेच PPR नावाचा जो आजार आहे तो पण 3 वर्षातून एकदा लस त्याची दिली तरी सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीने तसेच पोल्ट्रीचंसुद्धा लासोटा असते सुरुवातीला, त्याच्यानंतर मानमोडी म्हणजे RDची लस असते, फाऊलपॉक्सची लस असते. असे लसीकरण केले तर नंतर जे नुकसान होणार आहे त्या नुकसानीपासून आपला मोठा बचाव होऊ शकतो. तसेच औषधोपचारावरसुद्धा कमीत कमी खर्च होण्यासाठी अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणजे पर्यायी उपचार पद्धती ह्याच्यामध्ये ॲलोपॅथीसोबत काही आयुर्वेदिक औषधं वापरता येतील का, काही होमिओपॅथिक औषधं वापरता येतील का ह्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण ह्या पर्यायी उपचार पद्धतीचा कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट येतात. तसेच आता दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपला जो उत्पादन आहे त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे दूध जर तुम्ही असं विकलं तर त्याला म्हशीच्या दुधाला समजा 50-60 रुपये भाव मिळेल आणि गाईच्या दुधाला 30-35 रुपये भाव मिळेल डेअरीला. तर त्याच्याऐवजी उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही त्याचं दही मठ्ठा लस्सी वगैरे जर करून विकली उन्हाळ्याच्या दिवसात तर त्याच्यापासून जास्ती उत्पन्न मिळू शकते. तसेच दुधापासून जर तुम्ही श्रीखंड बासुंदी पेढे अशा पद्धतीने जर घरगुती जर तुम्ही तयार केले आणि जवळच्या शहरामध्ये वगैरे जर नेऊन विकले त्याच्यापासून दुधापासून तूप पण तयार करता येऊ शकतं. अशा पद्धतीने जर तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन किंवा मूल्यवर्धन जर केलं तुमच्या उत्पादनाचं तर ह्याच्यापासून उत्पादनापासून उत्पन्न जास्ती मिळू शकतं. तसेच आपले कोंबड्या आहेत, समजा ब्रॉयलरचा फार्म आहे तर एखादा रोड साईडला किंवा तुमच्या ब्रॉयलर फार्मच्याच बाहेरच्या साईडला रोडवर एखादं चिकन स्टॉल जर टाकलं आणि तिथून जर तुम्ही चिकन साफ करून जर रोजच्या 10-20 जर कोंबड्या त्या पण माध्यमातून जर विक्री झाली तर आता हा तुमचा जो जिवंत कोंबड्या जो घेऊन जाणारा होलसेलर आहे तो पुन्हा रिटेलरच्या चिकन स्टॉलला विकणार आणि मग तिथून ते गिराईक तुमच्या चिकन म्हणजे चिकनचं जे काही मांस आहे ते घेऊन जाणार. त्याच्यामध्ये ते जे दोन होलसेलर एक आणि रिटेलर एक आहे त्याच्यात त्यांचं कमीत कमी 15-15% तरी मार्जिन असतं. त्याच्यातून तुमचा 9-10% जरी म्हणलं तर 20-30% त्याच्यातून तुमचा प्रॉफिट ते लोक खाणार. त्यामुळं अशा पद्धतीने स्वतः विचार करून आपल्याला काय पद्धतीने काय करता येईल. तसेच अंडे जर अंड्यावरच्या कोंबड्यांचा जर फार्म लेअर फार्म जर केला तर तुमच्या घरी येऊन लोक अंडे विकत घेऊन जाऊ शकतात.
कारण आपल्याकडे जी अंडे येतात ते कमीत कमी सांगली विटा किंवा हैदराबादवरून अंडे येतात, म्हणजे जवळपास 200 किंवा 400 ते 1000 किलोमीटरवरून जे अंडे येतात त्याला ट्रान्सपोर्टला जो खर्च येणार आहे, मग तुम्ही किराणा दुकानामध्ये ज्या भावामध्ये अंडे मिळतं, समजा 5 रुपयाला अंडं मिळतं, तर ते तुम्ही 50 पैसे किंवा 1 रुपयाने कमी पण विकू शकता ना. अशा पद्धतीने जर केलं तर तुमच्या मालाला कधीच माल तुमचा शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीने जर केलं तर ह्या व्यवसायामध्ये जास्त नफा मिळू शकतो. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की सरांनी कशा पद्धतीने आपल्याला हा जो व्यवसाय आहे तो एक्सप्लेन केलेला आहे, तो खूप छान पद्धतीने केलेला आहे. म्हणजे सरांचं म्हणणंच असं आहे की जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात उतरायचं असेल तर नक्कीच त्या क्षेत्रात उतरत असताना त्याची संपूर्ण माहिती घ्या आणि अभ्यासू पद्धतीने ही संपूर्ण पशुपालन हा जो व्यवसाय आहे तो तुम्ही करू शकता. कारण की अनेक रोग एकाच वेळी आले तर पोल्ट्री फॉर्म साफ होतात सर, आणि काही वेळेला तर म्हणजे खूप खराब परिस्थितीमध्ये व्यावसायिकांना सामोरे जावं लागतं. तर ते जर तुम्हाला जायचं नसेल तर त्यासाठी रोगांपासून कसा बचाव करायचा, कशा पद्धतीने त्याचं पालन करायचं आणि त्याची कशी निगा राखायची, तर ही संपूर्ण अभ्यासू पद्धतीने करा. नवीन नवीन संकरित जाती येत असतात, नवीन नवीन त्यांचे जे जेनेटिक्स चेंज करून कशा पद्धतीने उत्पन्न वाढवता येऊ शकतं अशा जाती कोणत्या आहेत, तर त्याची जरा जास्त माहिती घ्या, जेणेकरून तुम्हाला पण 4 पैसे जास्त सुटतील आणि तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन किंवा सक्सेसफुल व्यावसायिक होऊ शकता. तर सर, माझा एक संपूर्ण एक वेगळा प्रश्न असा होता की जर कोणाला या बिझनेसमध्ये उतरायचं असेल आणि त्यासाठी जर त्यांना जर ट्रेनिंगची जर गरज असेल तर ट्रेनिंग कोणत्या ठिकाणी त्यांना मिळू शकतं आणि ट्रेनिंग त्यांना कोण प्रोव्हाइड करू शकतं, त्यांना गव्हर्नमेंटकडून ट्रेनिंग फॅसिलिटी अवेलेबल होते का, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. नक्कीच, पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला सुद्धा आम्ही 3 दिवसाचे 5 दिवसाचे असे ट्रेनिंग आयोजित करतो. त्याच्यामध्ये 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये 1 दिवस गाय म्हैस पालन करून दुग्ध व्यवसाय, 1 दिवस शेळी पालन आणि 1 दिवस कुक्कुट पालन या विषयावर आम्ही त्या त्या तालुक्यातले किंवा जिल्ह्यातले तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत त्यांना बोलवून आम्ही तालुका लेवलला त्याचे प्रशिक्षण देऊ शकतो. तसं तुम्ही तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये एक डॉक्टर असतात पशुधन विकास अधिकारी विस्तार म्हणून, त्यांच्याशी संपर्क करून ते जर असे 50-100ची जर बॅच झाली तर ते ट्रेनिंग कधी पण आयोजित करू शकतात. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला योजनेची माहिती असेल किंवा ट्रेनिंग संदर्भात जर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही जाऊ शकत नसाल तर तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये एक पशुधन विकास अधिकारी असतात, तर त्यांच्याबरोबर तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडून ही जी संपूर्ण माहिती आहे की योजना काय आहेत, कशा पद्धतीने आम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल, तर याची माहिती तुम्ही तालुकास्तरीय पंचायत समितीमधून, महाराष्ट्रातील कोणत्याही पंचायत समितीमधून तुम्ही ही घेऊ शकता. तर नक्कीच त्या पशुधन विकास अधिकाऱ्यांबरोबर तुम्ही संपर्क साधला पाहिजे. तर सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की शेळी फार्म असेल किंवा गाय म्हैसचा जो फार्म असतो तो फार्म असेल किंवा कुक्कुटपालनाचा जर फार्म असेल तर ते फार्म व्यवस्थापन करताना अनेक अडचणी काही लोकांना येतात किंवा येऊ शकतात, तर त्याच्यासाठी तुम्ही आपले जे लोक आहेत तर त्यांना ही जी संपूर्ण व्यवस्थापनाची माहिती तुम्ही कशा पद्धतीने सांगू शकता, तर त्याबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन करा सर. नक्कीच, हा महत्त्वाचा विषय आहे. व्यवस्थापन म्हणजे ह्याच्यामध्ये 2 व्यवस्थापन असतात किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थापन असतंच, तर दैनंदिन व्यवस्थापन जे म्हणतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गोठ्यामधली स्वच्छता. गाई म्हशी शेळ्या किंवा पोल्ट्री त्याच्यामधली स्वच्छता कशामुळं महत्त्वाची आहे, तर जेवढी स्वच्छता आपण चांगली ठेवेल तेवढी रोगराई कमी येते. कारण रोगराई जी येते ते घाणीमधूनच त्याचं इन्फेक्शन किंवा त्याची लागण होत असते आणि त्याच्यामधून रोगराई येत असते. तर दैनंदिन व्यवस्थापन म्हणजे स्वच्छतेचं व्यवस्थापन, तसेच जे काय आपण चारा आहाराचं नियोजन करणार आहे त्याचं व्यवस्थापन, तसेच लहान वासरांचं व्यवस्थापन, पुन्हा मोठ्या गाईंचं व्यवस्थापन, गाभण गाईंचं, असं वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वेगवेगळं व्यवस्थापन असतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेचं व्यवस्थापन आणि गुरे आजारी पडू नयेत ह्याच्यासाठी जे आरोग्य किंवा औषधोपचाराचं व्यवस्थापन, हे व्यवस्थापन ह्याच्यामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा केला पाहिजे, परत स्वच्छ चारा सुद्धा जो असतो तो स्वच्छ असला पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला पावसामध्ये भिजल्यामुळं तो वैरण वगैरे काळी पडलेली असते, तर अशामधून बुरशीजन्य रोग वगैरे होऊ शकतात. ह्यासाठी सर्वच बाबतीमध्ये स्वच्छता, तसेच जो माणूस आपला दूध काढणारा माणूस आहे त्या माणसाची स्वतःची वैयक्तिक स्वच्छता
हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. दूध हा एक अन्न आहे, ते कुणीतरी खाण्यासाठी वापरणार आहे. तर एखादा खोकला झालेल्या किंवा टीबी झालेल्या माणसाला जर तिथं जर दूध काढायला बसवलं तर ते बरोबर नाही. त्याच्यातून त्याचे काही आता बघतो आपण की कोरोनासारखा जो विषाणू आहे हे संपर्कातून सुद्धा बरेचसे आजार पसरतात. त्यामुळे जो त्या गुरांचं काम करणार आहे त्या माणसाने स्वतःची सुद्धा वैयक्तिक स्वच्छता तसेच तो निरोगी असला पाहिजे ही काळजी घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, मी ह्या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की संकरित गायी असतील किंवा आपले पशुपालन असेल तर त्याच्यामध्ये जो कॉमन आजार आहे मस्टायटीस, तर या मस्टायटीस या आजाराचे आपले डॉक्टर डी एस जगदाळे सर हे स्पेशालिस्ट आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या मस्टायटीस या आजारामुळे कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या किंवा त्या व्यावसायिकाच्या उत्पन्नावरती फरक पडतो आणि त्या फरक पडल्यानंतर त्याला किती प्रमाणामध्ये लॉस होऊ शकतो. मात्र त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की कशा पद्धतीने तो या येणाऱ्या आजारावरती कशा पद्धतीने मात करू शकतो आणि विजय मिळू शकतो याच्याबद्दल थोडी माहिती सांगा, जेणेकरून भविष्यात जे व्यावसायिक या व्यवसायामध्ये उतरणार आहेत तर त्यांना अगोदरच या गोष्टीची जाणीव असणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण संकरित गायी तसेच जास्ती दूध देणाऱ्या म्हशीमध्ये हा मस्टायटीस म्हणजे कासेला सूज येते आणि एका सडातून दूध खराब येतं आणि नंतर हा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे होणारा एक अत्यंत किचकट आणि दुरुस्त होण्यास खूप अवघड असा आजार आहे आणि यामुळं पशुपालकाचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं, कारण एक सड हा कमी दूध देतं किंवा बंद पडतो. तर ह्याच्यात मी माझ्या 30-32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये सुरुवातीला ॲलोपॅथिक औषधं वापरत होतो, त्याच्यानंतर लक्षात आलं की ॲलोपॅथी औषधानं हा 100% आजार दुरुस्त होऊ शकत नाही. मग त्याच्यावर मी काही आयुर्वेदिक काही होमिओपॅथिक अशा औषधांचं ट्रायल्स घेतल्या आणि मी गेल्या 20-22 वर्षापासून मस्टायटीसवर काम करून याच्यावर मी माझे असे फॉर्म्युले तयार केलेले आहेत की नवीन मस्टायटीससुद्धा होमिओपॅथिक औषधाने खूप कमी खर्चामध्ये दुरुस्त करता येऊ शकतो. तसेच जुन्या मस्टायटीसमुळं बंद पडलेले किंवा कमी दूध येत असलेले सड जे आहेत त्यालासुद्धा काही दिवस जर होमिओपॅथिक औषधांचा उपचार सुरू केला तर हे बंद पडलेले किंवा कमी दूध येणारे सुद्धा सड परत पहिल्यासारखे फुल मिल्क प्रोडक्शन किंवा दूध उत्पादनात आणता येऊ शकतात. कारण हे एक सड जर बंद पडला तर हा नंतरच्या सर्व वेतांमध्ये तो सड बंद राहतो, तो काही पुढच्या वेतामध्ये आपोआप सुरू होत नाही. त्यामुळं हे कायमस्वरूपी त्याचं 25% नुकसान ह्याच्यामध्ये होऊ शकतं. 25% नुकसान म्हणजे त्याचा प्रॉफिट सगळा त्याच्यामध्ये गेला, फक्त मेंटेनन्स जे गाई म्हशीवरचा जो खर्च आहे तो ह्या 3 सडातल्या दुधांवर तो फक्त मेंटेनन्स लेवल होते. अशा पद्धतीनं हा मस्टायटीस हा आजार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तसेच मस्टायटीस झाल्यानंतर त्या सडामध्ये असे दोरी तयार होते, त्याला सळ किंवा दोरी किंवा दोरणी म्हणजे मांस वाढतं त्याच्यामध्ये. सडामध्ये शक्यतो अर्ध्यापासून वर असतं आणि सुरुवातीला माचीसमधल्या काडीसारखी ते एक दोरी तयार होते आणि त्याच्यानंतर त्याची जाडी वाढत जाते, नंतर बॉलपेनमधल्या रिफिलसारखी होते, नंतर त्याच्यापेक्षा जाडी वाढते आणि तो सड चोकप होतो. तर आपल्याला कासेमध्ये बंद पडलेल्या कासेमध्ये सुद्धा परत पहिल्यासारखं दूध निर्माण करता येऊ शकतं, फक्त कासेमधून खाली दूध उतरण्याचा जो मार्ग आहे सडातली जी दुधाची शीर असते टीट कॅनल म्हणतात त्याला, ती मोकळी असणं आवश्यक आहे. त्यासाठी माझी एक विनंती आहे सर्व पशुपालकांना की बऱ्याच वेळेला शेतकरी सांगतात की गाय आटवताना तर काहीही तिला प्रॉब्लेम नव्हता आणि विल्यानंतर आम्ही बघतोय तर एक सड हा कम्प्लीट बंद पडलेला आहे. का तर त्याच्यामध्ये बॉलपेनमधल्या रिफिलपेक्षा जास्त जाडीची किंवा बॉलपेनच्या जाडीची अशी शीर तयार झालेली आहे आणि मग हे शीर काय अशी 1-2 दिवसामध्ये डिझॉल्व होऊ शकत नाही. आणि माझ्या अनुभवानुसार बॉलपेनमधल्या रिफिलच्या साईजच्यापेक्षा थोडी लहान जर ते दोरी असेल तर होमिओपॅथिक औषधाने ते खात्रीने ते डिझॉल्व होऊ शकते. त्याच्यामुळं गाय म्हैस आटवल्यानंतरसुद्धा दर 10-15 दिवसातून एकदा ते शीर तर तयार होत नाही ना, ह्यासाठी ते सड व्यवस्थित तपासून बघणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला माचीसमधल्या काडीसारखीच जाडीची जर शीर आढळून आली तर त्याला त्याच वेळेला जर औषधोपचार सुरू केला तर हे जे विल्यानंतर तो सड कम्प्लीट बंद पडलेला आहे असे प्रॉब्लेम निर्माण होत नाहीत. कारण विल्यानंतर काय होतं, सड तर बंद पडलेला असतो, सडातून खाली दूध येत नाही, कासेमध्ये तर दूध निर्माण होतं, मग ते कास सुजते, मग त्याच्यामुळं गायीला ताप येतो, गाय आजारी पडते, असे खूप कॉम्प्लिकेशन्स नंतर निर्माण होतात. त्याच्यामुळे मस्टायटीस
तसेच सडात मांस वाढणे किंवा सडात हा सळ तयार होणे ह्याच्यावर होमिओपॅथिक औषधांचे खूप चांगले रिझल्ट आहेत. तसेच दुसरा एक महत्त्वाचा आजार आहे संकरित गायींचा, गोचिडताप. गोचिडताप म्हणजे जसा डासांपासून मलेरिया होतो तसा गोसडांपासून होतो त्याला थायलेरिया आणि अजून ॲनाप्लाझ्मा बॅबेशिया असे नावं आहेत. तर ह्याच्यामध्ये गायी मरण्याचं प्रमाण जास्त आहे, 4 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये सुद्धा गायी मरतात. त्याच्यामुळं हे गोचिड होऊ नयेत म्हणून तर काळजी घेणं आवश्यकच आहे, पण गोचिडताप झाल्यानंतर सुद्धा त्याला योग्य प्रकारे ॲलोपॅथिक औषधं वापरले तर हा लवकरात लवकर दुरुस्त होतो, आणि जर नाही आजार दुरुस्त झाला तर ह्याच्यामध्ये गायी मरण्याचं प्रमाण जास्त आहे. तर ॲलोपॅथिक औषधांसोबत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधं जर वापरले तर ह्याच्यामध्ये जे रक्तपातळ झालेलं असतं, ॲनिमिया होतो, परत कावीळ होते म्हणजे लिव्हरवर परिणाम, वाईट परिणाम होऊन जॉन्डिस होतो म्हणजे कावीळ होते, आणि गायी खात नाहीत आणि मग त्याच्यामध्ये गायी मरण्याचं प्रमाण जास्त आहे, तर ॲलोपॅथीसोबत आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधं वापरली तर खूप चांगले रिझल्ट येतात. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा आजार आहे की गायी म्हशी वेळच्या वेळेवर गाभण राहत नाहीत, कारण संकरित गायीमध्ये विल्यानंतर गाय 2 ते 3 महिन्यामध्ये खात्रीने गाभण राहणे आवश्यक आहे, आणि म्हशीमध्ये म्हशीनेसुद्धा 5 ते 6 महिन्यामध्ये म्हैससुद्धा खात्रीने गाभण राहणे. आत्ता गाय म्हैस दूध देते म्हणून आनंदात राहण्याबरोबरच पुढच्या वर्षी ह्या गायीने दूध दिलं पाहिजे, पुढच्या वर्षी ह्या म्हशीने दूध दिलं पाहिजे, म्हणून आत्ता ह्या गायी म्हशीला गाभण राहण्यासाठी प्रयत्न करणे किंवा जागरूक असणे, पशुपालकांनी जागरूक असणे हा खूप महत्त्वाचा व्यवसाय विषय आहे, आणि त्यासाठीसुद्धा होमिओपॅथिक औषधाने खूप चांगले रिझल्ट येतात. तसेच लाळ खुरकूत किंवा पायलाग नावाचा जो विषाणूजन्य आजार आहे यामध्ये गायी म्हशी मरण्याचं प्रमाण कमी आहे, पण हा जो आजार आहे तो 10 ते 12 दिवस 15 दिवस हा आजार चालतो. त्याच्यामध्ये ताप भरपूर येतो, त्यामुळं ते गुरांची अक्षरशः खूप वाईट अवस्था होते, आणि जे काही त्याचं दूध उत्पादन असतं ते खूप कमी येतं किंवा दूध उत्पादन बंद पडतं, आणि मग ते गुराची तेवढी मग नंतर उत्पादनामध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये ते गुरं राहत नाहीत. तर अशा पद्धतीने लाळ खुरकूत किंवा पायलाग, तसेच आता जो लंपी नावाचा जो आजार आलेला आहे, लंपी स्किन डिसीज, याच्यामध्ये सुद्धा होमिओपॅथिक औषधांना खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. आम्ही मागच्या 1-2 वर्षापासून त्याचे प्रयोग केलेले आहेत, तर खूप चांगले रिझल्ट आहेत, लवकरात लवकर दुरुस्त होतो आणि होऊ नये म्हणून सुद्धा ह्याच्यावर औषधोपचार आपल्याला करता येऊ शकतात. तर नक्कीच मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं प्रोडक्शन वाढवायचं असेल किंवा जर ते कंटिन्यू जर तुम्हाला ठेवायचं असेल तर मस्टायटिस या गायी गुरांवरती येणारा जो आजार आहे तर त्याच्यावरती तुम्हाला मात मिळवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला मस्टायटिस या आजाराबद्दल जर तुम्हाला जास्त मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा त्याच्यामधून जर तुम्हाला कोणतं औषध रेकमेंडेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच सर आपल्याला करू शकतात. आणि त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला एक जो फॉर्म आहे, तुम्ही संपूर्ण तुमची माहिती आहे ती त्यामध्ये भरा, जेणेकरून सर किंवा सरांचे जे असोसिएट्स आहेत तर ते असोसिएट्स तुमच्याबरोबर कनेक्ट करू शकतात आणि मस्टायटिस ह्या खास आजारावरती तुम्हाला सर किंवा सरांचे असोसिएट्स चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात. तर नक्कीच तो फॉर्म तुम्ही भरा. तर मित्रांनो, जशा पद्धतीने आपल्याला सरांनी सांगितलं की कोणताही व्यवसाय सुरू करत असताना कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थापनावरती जास्त ध्यान देऊ शकता आणि कशा पद्धतीने त्याचं जे रोगांपासून होणारं जे तुमचं नुकसान आहे ते तुम्ही कमी करू शकता, जर तुम्हाला कोणत्याही योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये एक विस्तार पशुसंवर्धन विस्तार अधिकारी असतात तर त्यांच्यामार्फत तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता, योजनांची असेल किंवा तुम्हाला त्यासाठी लागणारं ट्रेनिंग असेल किंवा तुम्हाला जर प्रोडक्शन वाढवायचं असेल तर त्या संदर्भात असेल तर त्यासाठी तुम्ही जवळच्या पशु वैद्यकीय दवाखान्यांमध्ये संपर्क करू शकता आणि किंवा पंचायत समितीच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच ठिकाणामधून मिळू शकेल. तर आज सर तुम्ही आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घेण्याचा चान्स दिलात आणि आम्हाला जी तुम्ही संपूर्ण माहिती सांगितली ती नक्कीच महाराष्ट्रातील अनेक युवकांना, तरुणांना, महिलांना, नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. तर तुम्ही येथे आलात आणि आम्हाला जी संपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद आणि युवा मंच तुमचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू सर.